महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। तेलारा तालुक्यातील हडसूर पाट्यावर मेन रोड शेगाव अकोट हायवर रोड क्रॅक झाल्यामुळे बरेच मोटरसायकल धारकाच्या अपघात झाले आहेत। त्यानंतर तेथील स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्कल अध्यक्ष नितीन समजरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर रोडचे काम मार्गी लावण्याची मागणी केली होती। त्या मागणीला यश आले व रोडचे काम तात्काळ एक दिवसामध्ये सुरू झाले। यावेळी शाखा अध्यक्ष सुन भूषण दवलकर, अक्षय तातडे, विशाल आमजारे, सागर डोंगरे, प्रशांत गुणे, अमोल पुंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्कल अध्यक्ष नितीन अमजरे, आज गेल्या आठवड्यात अडसूल फाटा येथे जो हायवे गेला अडसूल फाट्यावरून, या ठिकाणी गेल्या आठवड्यात जवळपास 6 ते 7 ॲक्सिडेंट आतापर्यंत मोटरसायकलचे झाले। त्याचा विषय असा की रोडच्या मधोमध जो दोन साईडचा गॅप आहे तो जवळपास 6 ते 7 इंचा एवढा वाळून गेला होता। त्यामध्ये मोटरसायकलचं टायर ॲक्युरेट जाऊन बसेल एवढी गॅप त्यामध्ये झाला होता। त्यामध्ये आम्ही मनसे कार्यकर्ते, अडसूल शाखा अध्यक्ष भूषण नवलकर, मी सर्कल अध्यक्ष नितीन अंधरे, आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाशी तत्काळ संपर्क साधून आज ते काम मार्गी लावले। जवळपास या 1.5 किलोमीटरमध्ये जास्तीत जास्त ॲक्सिडेंट होणार नाही एवढं आम्ही ते काम करून घेऊ। आवाज टीव्हीसाठी मोहम्मद फारूक, बुलढाणा।